बाळूमावांच्या नावानं चांग भलं या मालिकेमध्ये शेटजी घरातल्या बायकांना त्यांचा गुरं विकायचा निर्णय सांगतात. मालकीण हे पाप करू नका म्हणते, पण शेटजींची दुसरी बायको तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा म्हणते आणि त्यांची साथ देते. शेटजी पैसे नाहीत तर ते आणायचे कुठून असा प्रश्न विचारतात. यावर सून, मी कधी तुमच्या व्यवहारात काही बोलले नाही, पण आज बोलतीये. यावर शेटजींचा मुलगा, तुम्ही बायका यामध्ये पडू नका असं म्हणतो. इकडे मामा तळावर मुक्या जनावरांना जपा असं सांगतात. इकडे पाटलाची सून नवऱ्याला भेटायचं म्हणते, पण सासू मामांनी जे सांगितलंय ते ऐकलंच पाहिजे म्हणते. सकाळी गुरं नेण्याची वेळ येते. मालकिणीला अश्रू अनावर होतात. दोघी जणी त्यांची पूजा करून नैवेद्य दाखवतात. मग गुरं नेली जातात. त्यांना नेताना गावकरी पाहतात. गावात चर्चा सुरू होते की असं काय झालं. यावर काही जण म्हणतात की बागायतीचं नुकसान झाल्यामुळे कदाचित ते गुरं विकत असतील, पण शेटजींचं हे वागणं बरं नव्हे असं काहींना वाटतं. सगळ्यांना ते पट्ट देखील. सोबतच देवाचा त्यांच्यावर कोप झाला आहे असं काही जण म्हणतात. त्यावर गावकरी शेटजींनी मामांच्या पायावर डोकं ठेवून माफी मागायला हवी असं सांगतात. यावर त्यातला एक जण, तुम्हाला शेटजी कसे आहेत ते माहिती आहेत ना असं म्हणतो. यावर गावकरी तो विषय सोडून देतात. इकडे मालकिणीला खूप दुःख झालेलं असतं. सकाळी शेटजींची दुसरी बायको शेटजींच्या मुलाकडे काही पैसे आहेत का विचारते. मुलगा कशाला पाहिजेत विचारतो. यावर ती, माझ्या मुलासाठी मला पैसे हवेत म्हणते. यावर मुलगा काही बोलणार तेवढ्यातच तिथे नाना आणि इतर गावकरी येतात. ते कडबा विकल्याचं सांगतात आणि 250 रुपये मिळाल्याचं सांगतात. मालकिणी आणि त्यांची सून खुश होते. आता लवकरच पालखी सजणार की अजून काही विघ्न येणार यासाठी बघा बळूमावांच्या नावानं चांग भलं ही मालिका संध्याकाळी 7:30 वाजता कलर्स मराठीवर. आणि अशाच एपिसोड अपडेटसाठी पाहत रहा अल्ट्रा मराठी बज.